आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत बेकायदेशीर प्रसूती आणि बालक विक्रीचा गंभीर प्रकार उघड. केंद्रीय पथकाने हॉस्पिटल अनाथाश्रमावर धाडी टाकल्याने घटना उघडकीस. इचलकरंजी येथील जव्हार नगरातील डॉक्टर अरुण पाटील यांच्या हॉस्पिटलवर आज केंद्रीय पथकाने धाड टाकली. यामध्ये कुमारी मातांची बेकायदेशीर प्रसूती केली जात असल्याचे उघड झाले. तसेच मातांकडून ही पालकी विकत घेऊन त्याची विक्रीही केली जात असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. नवी दिल्ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभाग आणि जिल्हा महिला बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त पथकाने आज ही धाड टाकली. या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर कुमारी मातांची प्रसूती केली जात असल्याचे या धाडीत उघड झाले. तसेच या कुमारी मातांना 2 लाख रुपये देऊन त्यांच्याकडून बाळाला डॉक्टर पाटील विकत घेत या बाळांची ते जादा दराने विक्री करत असल्याची प्रकार समोर आला आहे. आता प्राथमिक तपासामध्ये 2 बाळांची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगड व मुंबईमध्ये विक्री केल्याचेही स्पष्ट झाले. पथकाने डॉक्टर पाटील यांच्या हॉस्पिटलमधील सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन जप्त केले आहेत. डॉक्टर अरुण पाटील यांची पत्नी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना या प्रकरणी ताब्यात घेतले असून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. या पथकाने कोरोची तालुका हातकलंगले येथील चव्हाण मळ्यातील अनाथालयावर देखील धाड टाकली. संतोषी माता अनाथालय असे त्याचे नाव आहे. या अनाथालयामध्ये बेकायदेशीरपणे 14 मुले असल्याचे आढळून आले. या प्रकरणी येथील शहापूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून विकास लवाटे.